वैक्सीनेशनच्या अनुषंगाने पहिले स्टॅटिस्टिकमध्ये जर आपण गेलं तर पहिला डोज जवळपास 74.63 म्हणजे जवळपास 75% आता आपण पोहोचणार आहे आणि दुसरं सेकंड डोजचा 39% आपण पोहोचलेलो आहे. आता 25% जे लोक आहे आपल्याला जवळपास 27 लाख लोकांना आपल्याला पहिला डोस द्यायचा आणि 27 लाखांना सेकंड डोस द्यायचा आहे. तर आता जे 25% लोक जे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आता आपण जो म्हटलं कंपल्सरी करण्याचा सक्ती करण्याचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये सक्ती करण्यापेक्षा लोकांनीच आमच्याकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोल पंपवाल्यांनी हॉटेलवाल्यांनी त्यांनी सांगितलं की वॅक्सिनेशन नसेल जसं मॉलमध्ये आपण डबल वॅक्सिनेशन तर आपण एंट्री देत नाही त्याचप्रकारे आता सगळ्या संघटना आम्ही बोललो होतो त्यांनी स्वतःहूनच घेतलं की सर आमच्याकडे जर कोणी पेट्रोल भरायला आला आणि डबल वॅक्सिनेशन तर आम्ही देणार नाही. आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटत आहे कारण मागच्या एका हप्त्यापासून जर आम्ही बघितलं जवळपास रोज 20 ते 25 हजार वॅक्सिनेशन आपलं होत आहे. त्यातल्या त्यात 50% सेकंड डोज आहे आणि 50% पहिला डोज आहे. तर आमचं हेच आता हे राहील की कारण जर बघितलं आता ओमायक्रॉनचे केसेस नांदेडमध्ये 3 आलेले आहे त्या अनुषंगाने आता कोविडसाठी ट्रीटमेंट सिम्प्टोमॅटिकच असते पण त्याचं रामबाण म्हटलं तर आपलं वॅक्सिनेशन आहे. त्यामुळे आता आम्ही थोडं लोकांना पर्सुएट करून आणि संघटनेला विविध संघटना व्यापारी संघटनेला घेऊन आम्ही कुठंतरी त्यांना की त्यांच्यामुळेच बाकी लोकांना त्रास न होण्यासाठी त्यांना आम्ही कुठेतरी पुढच्या 15 दिवसामध्ये आमचं हे आहे की स्टेट ॲव्हरेज जे आता 86% आहे तोपर्यंत आम्हाला 10% आपल्याला वाढवायचं आहे जेणेकरून आम्हाला पुढच्या एका हप्त्यामध्ये 2.5 लाख लोकांना आम्हाला वॅक्सिनेशन करण्याचा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे. आणि सगळी यंत्रणा आता घरोघरी जात आहे आणि याच्यामध्ये हेही आमच्याच लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन न करता पुण्या मुंबई हैदराबादवरून वॅक्सिन घेतलेलं आहे तशाची पण आम्ही यादी बनवत आहे. म्हणजे तेही 5 टक्के आहे जेणेकरून 90% आम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये जाण्याचं आणि ज्यांनी बाहेरून घेतलेले आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जे राहिलेले आहे हे मिळून आम्ही कुठेतरी स्टेट ॲव्हरेजला आम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये पोहोचायचं आहे.